सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल 1 जुलैला आमचा एक महामोर्चा मुंबईकरांचा शिवसैनिकांचा मुंबई महानगरपालिकेवर निघालेला. तिथे अनेक घोटाळे आम्ही तिकडे जे आता मुंबई महानगरपालिकेत होत आहेत हे मुंदे भाजप सरकारच्या कार्यकाळात ते आम्ही आपल्या समोर आणले. आपल्या माध्यमातूनच रस्त्यांचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, खडी घोटाळा असेल, हे आपण लोकांसमोर आणलेले, जनतेसमोर आणलेले. कालकडे मी ऐकलं आणि आज देखील आपल्या न्यूजपेपर्समध्ये वाचलं की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत केलेली आहे ह्याच्यावर चौकशी करण्यासाठी. पण ही समिती नक्की कशासाठी आहे, कोण असणार आहे समितीत? आता समिती अनेक झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल अजून एक अशी चौकशीसाठी समिती कारगरमध्ये जे झालं, कारगरमध्ये त्याच्यावर पण अभ्यास करण्यासाठी झालं, पण अजून त्या कारगरच्या विषयावर कुठेही काही पुढे आलेलं नाही. तसंच ही चौकशी होणार आहे का? कदाचित स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना क्लीन चिट देण्यासाठी ही समिती आहे का? आणि म्हणून माझी ही मागणी राहील की ही जी काही चौकशी आहे ती सन्मानाने लोकायुक्तांकडूनच व्हावी, फ्री अँड फेअर इन्क्वायरी व्हावी. कारण 263 कोटीचा हा घोटाळा स्ट्रीट फर्निचरचा हा डोळ्यासमोर आहे, सगळ्यांसमोर आहे. आत्तापर्यंत जी मी कागदपत्र, मग मी असेल सन्मान्य सदस्य, रईस शेख असतील सन्मान्य सदस्य, मीर कोटेचे जे असतील, सगळ्यांनी जे मागितलेले आहेत ते अजून बीएमसी पुरवू शकलेली नाही. म्हणजे कुठे ना कुठेतरी घोटाळा आहे. कारण जे काही आम्ही रिपोर्ट मागितलेले, जे काही आम्ही मिनिट मागितले त्या बैठकींचे, ते अजूनही देऊ शकलेले नाही. मला वाटतं आज सगळ्यात शिवसेना घ्यायला तयार आहे का विरोधी पक्ष? नाही, आज सगळ्यात जास्ती गंमत हे बघून येत होती की जी 1 वर्षापूर्वी ओरिजिनल गद्दारांची बॅच होती त्यांना मंत्रिपद मिळेल 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 असं वाटत होतं, आज त्यांचे चेहरे बघून जरा थोडं हेच दिसत होतं की त्यांच्या मनात काय आहे त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, विस्तारांनी अजून लोक विस्तार करून आली, पण यांचा काही विस्तार अजून होईना, यांना खाती मिळणार नाही, त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, विस्तार आता होणं शक्य नाही. हिंदी में पूछो, कोई भी भाषा में पूछो, लेकिन जो ओरिजिनल गद्दारों की बैच है वो कभी मंत्री बन नहीं पाते और बन नहीं सकेंगे, ये उनके चेहरे पे जाने वाले ओपोजिशन का मीट है, क्या उधर प्लान है? और शरद पवार जी ये बोल रहे कि कल आने वाले. बिल्कुल, आज अगर आप देखें तो मैं उद्धव साहब के साथ बेंगलुरु जाने वाला हूँ. जो इसे हम ओपोजिशन पार्टीज नहीं, जो देश हित में काम करना चाहती है, जो जनतंत्र के लिए, लोकतंत्र के लिए काम करना चाहती है, वो सारी पार्टी एक साथ आ रही है और आज हमारी मीटिंग वहाँ है. आदित्य जी, आपने एक जांच की बात की, एक और कुछ डॉक्यूमेंट जो सामने आए हैं उसमें बीएमसी ने रेमडेसिविर जैसे इंजेक्शन जब बाकी लोग 500-600 में खरीद रहे थे, बीएमसी 1600 में खरीद रही थी. अरे मैं तो कह रहा हूँ, हम सभी लोग कह रहे हैं कि पूरी चौकशी होने दो, पूरी इंक्वायरी होने दो, वैसे ही नागपुर की करो, नासिक की करो, थाना की करो, लेकिन सबसे अहम बात यही है कि लोकायुक्त के हाथों से मुंबई में जो रास्ते का घोटाला पिछले 1 साल में हुआ है उसकी इंक्वायरी होनी जरूरी है. स्ट्रीट फर्नीचर जो इंक्वायरी है वो होनी जरूरी है, क्योंकि सीएम इसका मतलब इस कार्यकाल में करप्ट मैन ऐसे हुआ है. क्या आप लोगों को टारगेट करने के लिए किया गया? क्या आप लोगों को टारगेट करने के लिए ये जांच बताई गई है? कोविड स्कैम घेऊ शकते का? दोन दोघांना आपत्र विरोधी पक्षाने पण सोडावं लागेल. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या अधिवेशनामध्ये हे जे घटनाबाह्य सरकार आहे, अनैतिक सरकार आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत राहू, आणि आवाज हा आमचा नसेल तर जनतेचा आणि महाराष्ट्राचा आवाज उठवतो.